नमस्कार, इंद्रजालू विलेज मध्ये तुमचं स्वागत आहे. तुषार नरेश जोशी, पुन्हा एकदा मला तुमच्यासमोर यायची संधी मिळाली. बऱ्याच दिवसांनी तुमच्यासमोर येतोय, कारण मार्चमध्ये म्हणजे 2023 जो मार्च होता, ज्यावेळेला आम्ही हा आमचा पहिला इंद्रधनू विलेजचा व्हिडिओ तुमच्यासमोर आणला होता. इंद्रधनू विलेज म्हणजेच पितांबर्य आणि प्रोम असा जॉईंट व्हेंचरमधला हा 100 बंगल्यांचा एक वैभवशाली प्रकल्प, दापोरीतला खरं म्हटलं तर एक सगळ्यात मोठा असा वैभवशाली 100 बंगल्यांचा प्रकल्प आम्ही पहिल्यांदाच तुमच्याकरता घेऊन येतोय. सुरुवातीचे आमचे जे प्रकल्प होते म्हणजे जांबा सिटी, जांबा नगरी आणि कुटुंब, हे अत्यंत सुंदररित्या तुमच्यापर्यंत मांडण्याकरता आम्ही यशस्वी झालो आणि त्याच्यानंतरच हा आता 100 बंगल्यांचा एक भव्य प्रकल्प तुमच्यासमोर घेऊन येतोय, इंद्रधनू विलेज. मार्चमध्ये हा प्रकल्प इनिशियल स्वरूपामध्ये होता, ज्यावेळेला आम्ही ॲक्च्युली मुहूर्तमेढ रोवली होती आणि त्यावेळेला सगळी कामं ही अगदी इनिशियल स्वरूपामध्ये होती. पण आता पुढचे 6 ते 7 महिन्यांचा कालावधी उलटला, ज्याच्यामध्ये आत्ताच्या ऑक्टोबरपर्यंत आपल्या ह्या कामाची प्रोग्रेस अत्यंत सुंदर झालेली आहे. आणि ह्याच्याच करता खास म्हणजे या इंद्रधनू विलेज नक्की काय आहे, कसा आहे आणि कसा होणार आहे, याच्यामधल्या खास करून ॲम्युनिटीज काय आहेत, हा प्रकल्प कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, हे मांडण्याकरता आज मी तुमच्यासमोर आलो. हा इंद्रधनू प्रकल्प 2 फेजमध्ये आम्ही डिवाइड केलेला आहे. फेज 1 मध्ये 50 बंगले आहेत आणि फेज 2 मध्ये सुद्धा 50 बंगले आहेत. फेज 1च्या कामाला ऑलरेडी आमची सुरुवात झालेली आहे, जे तुम्ही पाहताच आहात. पण फेज 2 हा साधारण आम्ही पुढच्या 1.5 वर्षामध्ये याला सुरुवात करू. फेज 1 हा साधारण 70 ते 80% झाल्यानंतर मग फेज 2 ला सुरुवात. फेज 1 मध्ये काही स्पेसिफिक ॲम्युनिटीज आहेत आमच्या, ज्या ॲम्युनिटीजमध्ये एक आमचं मोठं कम्युनिटी हॉल, याच कम्युनिटी हॉलमध्ये एक सेक्शन पूर्ण शॉपिंग करता असणार आहे, की ज्या तुम्हाला रोजच्या लागणाऱ्या गोष्टी या पूर्णपणे प्रकल्पामध्येच मिळतील. त्याचबरोबर इनडोअर गेम्स असणार आहेत, त्याचबरोबर एक 35x25 एक स्विमिंग पूल या ठिकाणी आपण करतोय, जे फेज 1 मध्ये होणार आहे. आणि फेज 2 मध्ये आपण काही स्पोर्ट्स रिलेटेड ॲक्टिव्हिटीजच्या ॲम्युनिटीज त्यामध्ये करणार आहोत. त्याच्यामुळे हा जो प्रकल्प आहे हा संपूर्ण सेल्फ सस्टेन प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर जाण्याकरता काहीच गरजच नाही आहे प्रत्यक्षात, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी इथेच मिळणार आहेत. आणि तुम्हाला खास करून जी आमची एक स्पेशल इलेक्ट्रिक व्हेकल आहे, जी व्हेकल तुम्हाला संपूर्ण प्रकल्पामध्ये फिरण्याकरता त्याचा तुम्हाला वापर करण्यात येईल आणि अशा सगळ्या सुविधांनी असा युक्त हा प्रकल्प असणार. याच्यामध्ये काही जे महत्त्वाच्या टेक्निकल बाबी आहेत त्या फार महत्त्वाच्या असतात, ज्या तुम्ही जाणून घेणं पण गरजेचं असतं. ज्याच्यामध्ये हा संपूर्ण प्रकल्प हा NA प्लॉटिंगच्या अंडर येतो, ज्याला प्लॉटिंग अलॉंग विथ बंगलो, म्हणजे याला कुठल्या कुठल्या अप्रुव्हल फेजमधनं जायला लागतं, तर कलेक्टरचं अप्रुव्हल घ्यायला लागतं, याला टाऊन प्लॅनिंगचं अप्रुव्हल घ्यायला लागतं आणि त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी म्हणजे तालुका लेवलला आपल्याला दापोलीच्या प्रांतांकडून सुद्धा आपल्याला अप्रुव्हल घ्यायला लागतं. आणि या अप्रुव्हल नंतरच मग आपण ह्या प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरुवात करतो. या प्रकल्पामध्ये आपण 2 गुंठ्यापासून ते अगदी 5 गुंठ्यापर्यंतचे आपल्याकडे प्लॉट्स आहेत आणि या प्लॉट्सवरती 1 BHK पासून ते 3 BHK पर्यंतची आपली स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये 1 BHK 630 आणि 2 BHK मध्ये एक आपल्याकडे 2-3 पॅटर्न्स आहेत, ज्याच्यामध्ये ग्राउंड प्युरी 2 BHK आहे जो 780 आहे, ज्याला मॅक्झिमम लोकांची पसंती असते, जे आम्ही अगदी पाहिलं की अगदी जांबा सिटीपासून ते अगदी कुटुंबपर्यंत या बंगल्यांना जास्तीत जास्त मागणी होती. त्याचबरोबर जे ग्राउंड +1 चे जे बंगले आहेत, ज्याच्यामध्ये अगदी 1000 square foot ते 1300 square foot असे 2 BHK आणि 3 BHK चे स्ट्रक्चरसुद्धा आहेत. याच्यामध्ये महत्त्वाची टेक्निकल बाब काय असते, तर हे संपूर्ण बंगले
जे काही आपण कन्स्ट्रक्शन करतो हे भूकंपरोधक असतं. मग भूकंपरोधक म्हणजेच काय? तर त्याच्यातली स्टील क्वांटिटी पासूनच्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. अगदी M200 ग्रेडचं कॉन्क्रीट आपण याच्यामध्ये वापरतो. याचं कारण की आपल्याला तशी सर्टिफिकेशन्स लागतात, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे आपण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही याची लोकांना पहिल्यापासूनची जाणीव आहे आणि लोक त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करतात. कदाचित याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच वेळेला कॉम्पिटिशनसुद्धा फेस करावी लागते. काही वेळेला कॉस्ट कॉम्पिटिशन खूप असते, पण आम्ही त्याच वेळेला सगळ्या लोकांना सांगतो की जर तुम्हाला क्वालिटी कॉन्शियस असाल तर निश्चितच तुम्ही या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजेत. अजून एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये, ती म्हणजे रेरा. याचं कारण काय आहे की आता प्रत्येकाला माहिती आहे की आपला जो रिअल इस्टेटचा जो सेक्टर आहे तो रेराच्या अंडर, म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्टच्या अंडर येतो. त्याच्यामुळे प्रत्येक प्रकल्प हा रेरा मान्यता आहे की नाही याची शहानिशा पण तुम्ही करायला पाहिजे. ज्या पद्धतीने हा इंद्रधनू विलेज आहे, हा इंद्रधनू विलेज आपला रेराला मान्यता आहे. निव्वळ रेराला मान्यता असून चालत नाही तर याची सर्टिफिकेशन्स आणि याची अपडेशन्स, म्हणजे जर आज तुम्ही इंद्रधनू विलेजचा नंबर जरी टाकलात तर तुम्हाला संपूर्ण इंद्रधनू विलेज हा प्रकल्पाची कुंडली दिसून येईल. म्हणजे तुम्हाला सगळी कागदपत्र, संपूर्ण प्रकल्प अगदी प्रॉपरली अप्रूव्ह आहे की नाही, या सगळ्या बाबींची पूर्तता केलेली आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे विश्वासार्हता ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि त्या विश्वासार्हतेच्या दृष्टिकोनातूनच आम्ही नेहमी सगळ्यांना सांगतो की आम्ही जे बोलतो ते करतो, कारण इथे शब्दाला किंमत. प्रकल्पाविषयीची टेक्निकल आणि लिगल माहिती तर मी तुम्हाला मगाशी संपूर्ण सांगितली, पण मला आज एक खास गोष्ट नमूद करायची आहे आणि मला ती गोष्ट सांगताना खूप आनंद होतोय. माझ्या पाठीमागचा जो तुम्ही बंगला पाहताय, त्या बंगल्याचं आम्ही पोझिशन करतोय. संपूर्ण फर्निचर सहित असा बंगला आहे आणि त्या संपूर्ण बंगला कसा आहे याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. मग जाऊया तो बंगला पाहायला, या मागे. या बंगल्याची जी सुरुवात आहे, या 10 फुटाच्या अशा भव्य गेटमधनं होते. आपण गेट ओपन केलं की आपलं पहिलं व्हेकलचं पार्किंग आहे, प्रशस्त असं पार्किंग आहे, आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये आणल्यानंतर तुम्हाला असं छान भव्य गार्डन या ठिकाणी बघायला मिळेल. आणि खास करून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे तुळशी वृंदावन. या ठिकाणी आम्ही प्रत्येकाला आपल्या बंगल्यांमध्ये तुळशी वृंदावन अगदी नक्की देतो, कारण ती आपली संस्कृती आहे आणि आपल्या प्रत्येकाचा भावनेचा भाग आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट प्रत्येकाच्या बंगल्यामध्ये असणारच आहे. मग आता बंगला जरा आतून पाहूया. या मांडे बंगल्याच्या आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय दिसते, तर हा बंगल्याचा वरांडा, प्रशस्त असा वरांडा. आणि तुम्हाला माहिती असेल की कोकणामध्ये आपली पूर्वापार पडवीचा कन्सेप्ट आहे. आता आपण तो ट्रॅडिशनल कन्सेप्ट होता, कारण आता काय झालेलं आहे, आता आपण जुन्या घरांमध्ये वावरत नाही, आपल्याला कुठे ना कुठेतरी मॉडर्नायझेशन ॲक्सेप्ट करावं लागतं. त्याच्यामुळे आता पडवी जाऊन वरांडा आला. मग हा जर वरांडा पाहिलात तरी असा प्रशस्त असा वरांडा आहे. आणि आता मी तुम्हाला प्रत्यक्षात आतमध्ये घेऊन जाणार. आता आपण आतमध्ये आलो तो हा आपला बघा, जे 2BG स्ट्रक्चर आहे, म्हणजे 2BG बंगला, त्याच्या सगळ्या बेडरूम खांच्या पॅनीच आहेत, म्हणजे दोन्ही बेडरूम ह्या खांच्या पॅन्स आहेत. तुम्ही आत्ता या बंगल्याचा जो पाहताय तो हॉल आहे आणि असा चौरस असलेला प्रशस्त हॉल. आणि सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे याची असलेली 12 फुटाची हाईट. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का, कारण ज्यावेळेला बंगल्याला हाईट असते त्यावेळेला आतमध्ये थंडावर. आणि महत्त्वाची अगदी गोष्ट म्हणजे कोकणामध्ये आपल्या पावसाचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला स्लोपिंग स्लॅब हे करावेच लागतं. या बंगल्यावरतीला जो आत्ता तुम्ही पाहताय तो हा सोफा सेट आणि सेंटर टेबल. हा सोफा सेट सुद्धा सागाचा सोफा सेट आहे, सेंटर टेबल सुद्धा सागाचा आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे क्वालिटीमध्ये इथे कॉम्प्रोमाइज नाही आहे. हा बंगला फिरताना, म्हणजे या हॉलकडे फिरताना जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी
आपण टी व्ही युनिट दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्याबरोबर टी व्ही सुद्धा आहे. तिथून आतमध्ये मी आता तुम्हाला किचन मध्ये घेऊन जाऊ या म्हणत. आता आपण किचन मध्ये या किचन मध्ये आल्यानंतर तुम्ही जर प्रामुख्याने पाहिलं तर या ठिकाणी आपण मॉड्युलर किचनचा कन्सेप्ट दिलेला आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद होईल कारण मॉड्युलर किचन हा जो पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे हा आपल्याच फॅक्टरीमध्ये म्हणजे प्रॉमक्राफ्ट इंडियाच्या फॅक्टरीमध्ये बनतो आणि आपल्या या प्रत्येक बंगल्यामध्ये आपण त्याचं इन्स्टॉलेशन करतो. त्याच्यामुळे आपलं जे किचन आहे ते सुसज्ज असं किचन ट्रॉलीज सुसज्ज असं असणार आहे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी प्रत्येकाला 170 लिटरचा ब्रँडेड फ्रीज पण दिलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा आपण याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे ते म्हणजे झाडू पासून डस्टबिन पासून ते अगदी डिनर सेट पर्यंत ते अगदी टी सेट पर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव म्हणजे रेडी टू मूव्ह इन अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे प्रत्येक बंगला हा रेडी टू मूव्ह इनच्या कन्सेप्ट मध्ये असणार आहे. ही आपली मास्टर बेड प्रशस्त अशी बेडरूम याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बेड सुद्धा आहे आपला वॉर्डरोब सुद्धा आहे आणि या संपूर्ण गोष्टी आपण आपल्या प्रत्येक बंगल्यामध्ये मी म्हणतो तुम्हाला अगदी राईट फ्रॉम द बिगिनिंग म्हणतोय की संपूर्ण फर्निचर सहित हे बंगले आहे जे आपल्याच फॅक्टरीमध्ये संपूर्ण फर्निचर. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फुल्ली ऑटोमेटेड वॉशिंग मशीन जी आता काळाची गरज आहे. हे बेडरूम जर तुम्ही पाहिली तर याला 2 विंडो आहेत म्हणजे उत्तम असं क्रॉस व्हेंटिलेशन याच्यामध्ये आपण मेंटेन केलेलं आहे आणि त्याचबरोबर असलेलं हे प्रशस्त अटॅच टॉयलेट म्हणजे प्रशस्त बाथरूम. आता आपण जाऊ आपल्या दुसऱ्या बेडरूमकडे. ही जी दुसरी बेडरूम आहे याला सुद्धा आपण सुसज्ज असं फर्निचर दिलेलं आहे. उत्तम क्वालिटीचं असं हे फर्निचर आहे. फक्त ही मास्टर बेडरूम नाही आहे तर या बेडरूमला अटॅच टॉयलेट. पण जर तुम्ही पाहिलं तर या बेडरूम मध्ये सुद्धा क्रॉस व्हेंटिलेशन म्हणजे 2 मोठ्या विंडो आहेत की जेणेकरून क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम पद्धतीने मेंटेन करता येईल. तुम्ही जे फर्निचर पाहताय या फर्निचर वरची असलेली गादी या फर्निचर वरच्या असलेला या कुशा सुद्धा आपण या संपूर्ण याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहे. त्याच्यामुळे या बंगल्यामध्ये राहण्याचा आनंद काही वेगळाच. या बंगल्यामध्ये एक खास करून वेगळी गोष्ट तुम्हाला मला दाखवायची ते म्हणजे हा कोणारा. आपल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे पाहिलेलं होतं की हे कोनाडे जे असतात जे पूर्वीपासून कोकणामध्ये ह्या कोनाड्यांचे करतात आणि ह्या कोनाड्यामध्ये ना तुम्ही तुमच्या शोभिवंत वस्तू घेऊ शकता किंवा अगदी तुमच्या देवांच्या काही मूर्ती असतील त्या तुम्ही अभिमान करू शकता. त्याच्यामुळे हे कोनाडा हे प्रकरण खरं तर खूप अट्रॅक्शनचं असतं. तुम्ही हा संपूर्ण जर बंगला पाहिला तर एक सफिशियंट असा बंगला आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की हा जो पर्टिक्युलरली बंगला आहे याला जास्तीत जास्त मागणी असते कारण याचा याच्या ज्या बेडरूम्स आहेत किंवा हा संपूर्ण बंगला खालच्या खाली येतो कारण सिनियर सिटीजनला एस्पेशली 60 नंतर काही वेळेला आपल्याला वरती स्टेअरकेस चढायला कुठेतरी गुडघ्यांचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर विचार करून या बंगल्याची आम्ही निर्मिती केली आणि ज्याला अगदी जांबा सिटी पासून ते कुटुंब पर्यंत आणि अगदी इंद्रधनु पर्यंत भरपूर याला पसंती आहे. डेफिनेटली कारण आपल्याला टेरेसचं सुद्धा एक वेगळं आकर्षण असतं. जी आत्ताची नवीन पिढी आहे त्यांना टेरेसचं आकर्षण आहे पण सिनियर सिटीजन आहे त्यांना घर सगळं खालच्या खाली वापरायला मिळतं म्हणून हा बंगलो मी तुम्हाला आज खास करून दाखवला. त्याच्यामुळे आमच्या इंद्रधनु प्रकल्पामध्ये हे बंगले जास्तीत जास्त आहे. तुम्ही निश्चित तुमची पसंती दर्शवू शकता. मगाशी मी जो तुम्हाला बंगला दाखवला त्या बंगल्याचं आम्ही लवकरच पजेशन करतोय आणि मला तुम्हाला सगळ्याला सांगायला आनंद होतोय की इंद्रधनु व्हिलेजमध्ये सुद्धा पजेशनला सुरुवात झालेली आहे. माझ्या मागचा जो व्ह्यू पाहताय हा आमचा संपूर्ण फेज 1 प्रकल्प. इंद्रधनु व्हिलेज म्हणजे प्रत्यक्षात इंद्रधनुष्याच्या रंगसंगतीवरती आधारित असा हा प्रकल्प. मी तुम्हाला सांगेन की आमचा जो कुटुंब प्रकल्प होता ज्याच्यामध्ये एक वेगळी रंगसंगती
तुम्हाला अनुभवाला आली आणि मी असं म्हणेन की जर तुम्ही कुटुंबामध्ये गेलात तर तुम्हाला एक वेगळी अनुभूती नक्कीच येते. जशी इंद्रधनु विलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला 100%, कारण हा प्रकल्प निव्वळ प्रकल्प नाही आहे तर इंद्रधनुष्याच्या 7 रंगांमध्ये नटलेला असा हा प्रकल्प आहे. याच्यामध्ये ॲडिशनल अमेनिटीज तर आहेतच, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की कम्युनिटी हॉल, शॉपिंग, स्विमिंग पूल हे तर आहेच, पण ज्या बेसिक गरजा ज्या आपल्याला लागतात त्या म्हणजे पाण्यापासूनची व्यवस्था, इलेक्ट्रिसिटीपासूनची व्यवस्था, जी या प्रकल्पामध्ये सगळ्याची पूर्तता आम्ही केली. तुम्हाला ॲडिक्युएट वॉटर सप्लाय या ठिकाणी असणार आहे आणि त्याचं प्रॉपर नियोजन करण्याकरता जे आम्ही तुम्हाला म्हणतोय की 5 वर्षाचं व्यवस्थापन हे आमच्या कंपनीकडनं असणार आहे, जी सगळ्यात मोठी जमेची बाजू आम्ही आणू तुम्हाला सांगतो. म्हणूनच मी नेहमीच म्हणतो की जे आम्ही बोलतो ते नेहमीच करतो, कारण इथे समजा शहराच्या त्या धकाधकीच्या जीवनातनं एक वेगळेपण, जिथे निव्वळ निसर्ग नाही आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला अनुभवता येणार आहे ते म्हणजे गावाचं गावपण. आपल्या जुन्या पिढीला तर गावाची महती माहितीच आहे, पण आपल्या नवीन पिढीला सुद्धा गावाची ओळख करून देता येईल आणि तुमची मुलं हक्काने सांगतील की आम्ही आमच्या गावाला जातो आहे. मग येताय ना इंद्रधनु विलेजमध्ये, आम्ही तुमच्या स्वागताला सज्ज आहोत.